नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो आपण कॅशबुक कसे लिहावे, कॅशबुक बद्दलचा आहे। तर हे कॅशबुक फॉर्म्समध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे एक्सेलची शीट, आणि आता हा व्हिडिओ तयार होईल। तर यामध्ये जे काही सूचना किंवा जे नवीन जे कर्मचारी आहे ज्यांना कॅशबुक माहिती नाही आहे, कॅशबुकची कन्सेप्ट काय आहे, तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। बरेच जणांनी मला फोन केला होता आणि मेसेज पण टाकले होते की बाबा कॅशबुक बद्दल सांगा, आणि तोपर्यंत माझ्याजवळ कॅशबुक माझ्याजवळ जुनं होतं, परंतु ते मला दिसत नव्हतं। तर जेव्हा जुना रेकॉर्ड शोधला तर मला ते फाईल मिळाली। आता फाईल मिळाल्यानंतरही पासवर्ड शोधण्यालाही मला बराचसा वेळ लागला। तर आता ते फाईल पासवर्ड मिळाला त्याचा, तर आता ते फाईल आपल्याला दाखवतो कसं केलं होतं। तर आता या ठिकाणी आपण फॉर्म्समध्ये येऊ। फॉर्म्समध्ये कॅशबुक दिलेला आहे, कॅशबुकला इथे क्लिक करायची। क्लिक केल्यानंतर आपण इथं डाउनलोडला जाऊ। डाउनलोड होईल फाईल। हा व्हिडिओ वाढेल कारण की पूर्ण कॅशबुकचं याच्यातच सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे थोडा लांब होईल। परंतु आपल्याला जर आवश्यकता असेल तर पूर्ण पहा, नाही तर काही नाही पाहिला तरी चालेल, जर आपल्याला पूर्ण शिकायचं असेल। आणि याच्यासोबत मी एक्सेल पण सांगतो कसं आहे, तर काही एक्सेल वापरावं कसं वापरायचं, एक्सेलचा पण हा एक व्हिडिओ होऊन जाईल आणि आपलं कॅशबुक पण होईल। आता या ठिकाणी एक्सेलची फाईल ओपन केल्यानंतर प्रोटेक्ट व्ह्यू आय याला इनेबल करायचं, जोपर्यंत इनेबल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला डाटा एडिट करता येणार नाही। आता ही इनेबल झालं। आता ही जी सीट आहे ही मी बघा 2006 केली आहे, म्हणजे एक लक्षात घ्या आपण का हे जून 2006 ची कॅशबुक आहे माझी, म्हणजे याला 13 वर्ष झालेले आहे। आणि 13 वर्ष आणि हे जेव्हा मला यायला लागलं तर त्याच्या आधी मी 5 ते 7 वर्ष आधी त्याचं काम केलं असेल, म्हणजे असं समजा का मी एक्सेल मध्ये 20 वर्षापासून काम करीत आहे, तरी मला जे एक्सेलचं काम आहे फक्त 1% येत आहे। म्हणजे जे काही जेवढं काही एक्सेल असेल तर त्याच्या अनुषंगाने माझा 20 वर्षाचा अभ्यास असून मी सांगतो का मला फक्त एक्सेल 1% जमते। म्हणजे किती अफाट आहे एक्सेल आणि किती आपल्याला हे होते हे लक्षात येईल। आणि या एक्सेलमध्ये हे जुने फॉर्म्युले आहे आणि आता सध्या मला पूर्ण ते काही आठवत नाही, परंतु मी तेव्हा जे काम केलं होतं त्याप्रमाणे मी आपल्याला याच्यात सांगतो काय आहे। आता या ठिकाणी बघा एक ही कॅशबुकचा नमुना केलेला आहे, फॉर्म 10, कॅशबुक रिसिप्ट साईट आणि पेमेंट साईट हे सर्व याच्यात हे केलेलं आहे आणि सर्व प्रोग्राम केलेला आहे। हा म्हणजे 2006 प्रोग्राम केलेला होता, तेव्हा बघा हे सर्व फॉर्म्युले वगैरे टाकलेले आहे। तर हे फॉर्म्युले आपल्याला एक्सेल पण कसं शिकायचं हे पण आता सांगतो आणि पूर्ण गोष्ट। आता याच्या ठिकाणी काय केलं आहे आपण, का पहिले आपण कॅशबुक नाही भरणार। पहिले काय केलं आहे आपण, तर या ठिकाणी आपण पहिली जी सीट गेली होती त्याच्यात आपल्याकडे जे जे कॉन्ट्रॅक्टर्स असेल त्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव लिहिले होते। म्हणजे काय होते, आपल्याला ते डबल नाव टाईप करायची गरज नाही, याप्रमाणे आपण कॉन्ट्रॅक्टरचे नाव घेतले होते। म्हणजे ज्यांना तुम्हाला पेमेंट करायचं असेल बाय चेक वगैरे तर त्यांचे इथं नाव घ्यायचे। नंतर या ठिकाणी काय केलं होतं, जे आपण आपलं मेमो ऑफ चेकबुकचं एक पुस्तक राहते तर त्याच्यामध्ये आपण हे सर्व डिटेल्स जे लिहितो तर त्या डिटेलच्या अनुषंगाने आपण काय करतो होतो, का पूर्ण एखादा याचं नाव लिहित होतो, तारीख, मग कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय, पेमेंट काय आहे, हेड कोणता आहे, आणि हे सर्व ते डिटेल्स तिथूनच यायचं। फक्त इथे नाव आणि हे घेतलं का सर्व आपोआप यायचं हे याच्यात। हे जर फॉर्म्युले तुम्ही पाहिले तर आपल्या लक्षात येईल का हा डाटा डिटेल्स मधून येते। म्हणजे काय व्हायचं, का हा चेक मेमो पण हा आपोआप तयार व्हायचा। म्हणजे मी तेव्हा काय करायचो, कवा समजा 2 दिवस समजा काम केलं तर 1 ते 4 झाले तर एवढी प्रिंट आउट घेऊन घ्यायचं आणि हे जोडायचं, असं रेकॉर्ड तयार करून घ्यायचं आणि याच्याच खाली खालची जोडायचं। म्हणजे असं इथं सह्या वगैरे सर्व आपला ऑनलाईनच रेकॉर्ड मेंटेन होतात। तर आता हे सर्व आपल्याला डिटेल्स मध्ये जायचं आहे। आता हे जे आहे पीडब्ल्यू डी ला जे हेड्स असतात
त्याच्याप्रमाणे आणि माझे जे सांगायची तुम्हाला जे सांगत आहो हे मी 2006 समजत आहो, कारण की मी आता 2006 पासून तर आजपर्यंत कॅशबुकला म्हणजे वर्कच्या कॅशबुकला हात लावलेला नाही आहे. एस्टॅब्लिशमेंटचं मला माहिती आहे, परंतु हे मला माहिती नाही. परंतु तेव्हा जे होतं आणि आपल्याला जे काही याच्यातून फायदा घ्यायचा आहे आणि जे आपल्याला आवश्यक असेल त्याच्याप्रमाणे हे घ्यायचं. आता इथं काय केलंय सुरुवातीला आपण सिरियल नंबर, म्हणजे आता इथे डिटेल्स टाकले, सिरियल नंबर, डेट्स, चेकबुक नंबर, चेकबुक नंबर, चेक नंबर, अमाऊंट ऑफ चेक. समजा आता हे हेड आहे, तर हेड आपले जसे असेल तसे पाहून घ्यायचे कोणते कोणते हेड आहे, किंवा याला रिप्लेस करायचे तर ते तुमचे हेड तुमचे होऊन जाईल. नंतर ESG, इन्कम टॅक्स, VAT, रेव्हन्यू, अदर अदर, तर आता तुमचं GST वगैरे आलं असेल ते टाका, ESD. सर्व म्हणजे जसे आपले कॅश आहे, कॅश फ्रॉम बँक, ओपनिंग बॅलन्स, कॅश रिमिटन्स आपण किती केली, अदर पेमेंट, हे आणि एवढा डाटा आपण या ठिकाणी आपण भरला A ते W पर्यंत. आता एक जी एंट्री आपण करू तर ही एंट्री आपली सर्व मेमो ऑफ चेक लाईल आणि कॅशबुक लाईल. तर आता बघा, आता या ठिकाणी आपण कॅशबुकला येऊ. म्हणजे हे जर आपण आपला जे डे टू डे आता काय करायचं, हा डाटा तुम्ही डिलीट करून टाका, इथून सुरुवात केलाय तर तुम्ही डिलीट करायचा आणि तुमचा डाटा भरायचा, इकडे कॅशबुक आपोआप तयार होऊन जाईल. आणि काय करायचं, मागच्या महिन्यात तुम्ही जे काही केलं असेल ते ह्या ठिकाणी टाकून पहा. आपले हेड पूर्ण जेवढे असेल तेवढे टाका, कारण की एकदा एवढे हेड टाकले का याच्यावर तुमचं जास्त काही हेड राहणार नाही आहे, याच्यातले उलट तुम्हाला बरेचसे कमी राहील. PWD असेलच तुम्हाला लागेल, नाही तर बाकीच्यांना काही आवश्यकता नाही एवढ्या हेडची. तर याच्याप्रमाणे हे पाहून घ्यायचं. आता हे कसं तयार होते हे सांगतो मी आपल्याला. आणि या ठिकाणी हे सर्व नाव वगैरे हे सर्व टाकलेलं आहे, सर्व डाटा टाकलेला. आता हे कसं PWD असल्यामुळे हे जास्त आहे, तुम्हाला याची आवश्यकता नाही आहे. आता आपण कॅशबुकमध्ये आलो. आता कॅशबुकमध्ये काय केलं आहे की हे सर्व मर्ज केलं आहे डिटेल्स V185 ग्रेटर दॅन 0 डिटेल्स हे घेईल. म्हणजे इथं तारीख जर तारीख घेतली म्हणजे याचा डिटेल्स जे आहे डिटेल्स मध्ये आपण 185 व्ही आणि बी घेऊ. बघा डिटेल्स मध्ये 185 व्ही बरोबर आहे. म्हणजे जर इथं तुमचे टोटल रिकव्हरीची जर अमाऊंट आली तरच तो तिकडे तरच तो डेट देईल, नाही तर अदरवाईज देणार नाही. बघा आता या ठिकाणी काय होते, व्ही कॉलम आहे, बघा इथून तारीख गेली. म्हणजे जर तिथं जर अमाऊंट आली तरच हे तारीख दाखवेल, नाही तर दाखवणार नाही. म्हणजे हे आपलं ब्लँक दिसेल. आपण Ctrl-Z करू याला. जे अमाऊंट आली म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात आला. बघा कॅशबुक पण होऊन राहिला आणि एक्सेल पण होऊन राहिला, दोन्ही गोष्टी साध्य होत आहे या ठिकाणी. म्हणजे इफ डिटेल्स व्ही 185 हे जर 0 जास्त असेल तर काय करेल तो, B185 व्हॅल्यू देईल इथं, नाही तर मग दोन हे कॉय दोन याच्यात पेज जर दिली आपण तर या ठिकाणी ब्लँक येईल. हा एक झाला. दुसरा रिसिप्टसाठी व्हाउचर नंबरसाठी पण इथं दिलेला आहे, कारण की व्हाउचर नंबर इथं पडलेला नाही आहे. V185 आणि A185 इथं व्हाउचर सिरियल नंबर आपला आला नाही, त्याच्यामुळे सिरियल नंबर येणार नाही. म्हणजे फक्त हे ओपनिंग बॅलन्स असल्यामुळे आपल्याला असं दिसत आहे. ठीक आहे. आता काय होत आहे का, आपल्याला ओपनिंग बॅलन्स आलेला आहे अमाऊंट 28,030. ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स टाकून द्यायची आणि या ओपनिंग बॅलन्स मध्ये आपलं सरळ डाटा येऊन जाईल. यानंतर काय झालं आपल्याकडे, आपल्याकडे 1 तारखेला MJP या डिव्हिजनकडनं आपल्याला 430 रुपये
210 ह्या हेडवर आलेले आहे. तर हे कसं येते हे बघू आपण. आता काय केलंय, 186 मध्ये वाय आणि व्हीचे डिटेल्स घेतलेलं आहे. हे व्ही म्हणजे हे 430 म्हणजे काय केलं, आपण रिमिटन्स असल्यामुळे इथं आपण रिसिव्ह असल्यामुळे इथं नंबर टाकला नाही आपण, तर 430 आलेले आहे. आणि इथं लिहिलं रिसिव्ह फॉर्म कुठून लिहिलं असेल तर इथे आपण जे नाव टाकलेले आहे किंवा इथं टाईप केलेलं नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर तिथं नसल्यामुळे, आणि रिसिव्ह चेक आणि हेड घेतलेलं आहे या ठिकाणी आपण कोणता आहे. हेड फक्त जसे आहे तसे कॉपी करायचे फक्त आपल्याला. तुम्ही एकदा तुमची हेड ठरवले की बस एवढं आपल्याला इथं डिटेल टाकलं तर या ठिकाणी काय होत आहे ही अमाऊंट येत आहे. म्हणजे डिटेल 186 आलं, हे टोटल आली, हा हेड आलेला आहे आणि 186 व्हॅल्यू टोटल मध्ये आलेली आहे. झालं म्हणजे काय झालं का, आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स होतं 28,083 आणि 430 एक आपल्याकडे अमाऊंट आला. परत काय झालं आपल्याला, 1 तारखेलाच एक चेक यांच्याकडनं आला 50,05,02,640 या ठिकाणी, याची नोंद घेतली आपण. तेही टोटल इथे बघा, इथे हा दुसरा जो चेक आला आपल्याला आपल्या HD मध्ये आलेला आहे, HD चे पैसे आलेले आहे ह्या ठिकाणी आपण टाकले आणि कोणाकडनं आले हे डिटेल्स आलेलं आहे. त्यानंतर परत आपल्याकडे SP डिव्हिजन अमरावतीकडून आपल्याला 22,000 आलेले आहे. तारीख एकच चालू आहे आपली 22,000, नंतर 1 तारखेला आपल्याला 430 असे अमाऊंट आपल्याला आलेले आहे. म्हणजे आपल्याला ज्या अमाऊंट इथून आलेले आहे तर ह्या सर्व ह्या अमाऊंट ह्या आपल्या 1 तारखेपर्यंत आलेले आहे. आता 1 तारखेला आल्यानंतर काय झालं का, बघा हे झाले तुमची जमेची बाजू, म्हणजे एवढं तुमच्याकडे रिसिप्ट साईडने आलेलं आहे. हे सेवा आपण ह्या याच्यात नोंद घेतली. म्हणजे काय होत आहे, आपल्याकडे जे आलेले आहे आतापर्यंत पैसे ते आलेले ह्या 1 तारखेपर्यंत आलेले आपल्याकडे 553,583 एवढी अमाऊंट आलेली आहे. आता हे कसं आहे, हे कसं केलं का, या ठिकाणाहून माऊसनी दाबत आणायचं आणि इथपर्यंत पाहायचं आणि हे आल्यानंतर आपल्याला इथं सम दाखवते आणि किती काउंट आहे ही दाखवते आणि एव्हरेज दाखवते. ह्या तिन्ही गोष्टी हे बघायचं का, हे काय कशासाठी येतं, म्हणजे इथेच आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी पण समजून जाते. सम करायची गरज नाही, इथे सम दिसते. चला आता एवढी अमाऊंट आलेली आहे. आता ही अमाऊंट आल्यानंतर पुढे काय होते, पुढे बघा. आता काय केलं, 1 तारखेला सर्व आलं. आता 3 तारखेला काय केलं आपण, काय रिमिटन्स केलं. हे म्हणजे हे जी अमाऊंट आलेली आहे ही आपण रिमिटन्स केली. तर पहिली रिमिटन्स काय केली, 430. म्हणजे जी हे एक पहिली 430 आली होती एक समजा हे, तर हे एक 430 आपण ट्रेझरीला पाठवले त्याच्यामुळे हाय हेड प्रमाणे, तर 430 निघून गेले. दुसरा आला होता आपल्याला SBI कॅम्प मध्ये, तो जो चेक आला होता तो आपण बँकेत भरला, हे पण निघालं. नंतर 22,000 आलं होतं, हे पण निघालं आणि 1,430. म्हणजे बघा आता ही जी अमाऊंट आहे हे एवढी टोटल, हा ही अमाऊंट आपली काय झाली का, 525,500 एवढी अमाऊंट आली का, जी आपल्याकडे आली होती तेवढीच आपण कोशागारात जमा केली चेकनी. तर बघा आता हे येते का नाही पाहून घेऊ. आता इथं ओपनिंग बॅलन्सला हात नाही लावायचा आणि आपण इकडनंच घेऊ डिटेल्स मधनं, लक्षात येईल. हे ओपनिंग सोडून देऊ आणि एवढं बघा 525,500 म्हणजे जेवढी आपल्याकडे अमाऊंट आली तेवढीच आपण खर्च दाखवली कॅशबुक. म्हणजे हा झाला एका दिवसाचा ट्रान्झॅक्शन. चला आता काय होईल का, हे जेव्हा आपलं एका दिवसाचं आपण ट्रान्झॅक्शन दाखवू, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिले का 1 तारखेला म्हणजे डे टू डे आपल्याला कॅशबुक क्लोज करायचं असते. म्हणजे मग आता इथं काय करावं लागेल, याच्यानंतर आपल्याला एक इन्सर्ट रो करावं लागेल आणि यांची जे टोटल झाली ते इथं दाखवा लागेल आणि इकडे पण इकडे 0-0 येईल. आता नंतर काय होईल, 3 तारखेला आपला कर्स पॉइंट झाला, तर 3 तारखेला काय होईल का, ती इथे आपल्याला काय होईल का, ही जी अमाऊंट आहे वरची यांची टोटल मारलेली. आता बघा या ठिकाणी आपण 3 तारखेला आपलं हे इथं संपते, बरोबर आहे. आता इथे एक मी घेतो प्लस मारतो, बघा हे 28,430
बघा आता आपली हे जी अमाऊंट आली 555 एवढी. आता या ठिकाणी बघू, आता इथे आपल्याला टोटल मारायची आहे, हे टोटल इथे घेऊ आपण. आता याची टोटल समजा याला जी आहे, आता या ठिकाणी घेऊ तुम्ही, समजा फॉर्म्युला आपण बाजूला ठेवू सध्या. आता इथे सम जर घेतली, सरळ सम, आता एक सम याच्यात पूर्ण नाही घेतले, बघा आता आपलं इथं आलं 530 आणि हे, तर मग आता काय होईल, इथे ओपनिंग बॅलन्स जे आहे तर ते याच्यात प्लस होईल. तर इथे आपण एक ओपनिंग बॅलन्सची अमाऊंट जी आपली आली होती 28083, हे आपल्याला करावं लागेल, कारण की आता याच्यात हे की नाही 28083 बरोबर. आता दोघांची जर सम घेतली आपण तर बघा किती ते 553583, हे बघा 553583 म्हणजे काय होईल, इकडे 553583. आता हे बघा हे कसं होईल, आता इथे मी याला मर्ज आहे, मर्ज काढून टाकतो. आता हे कसं होईल, ही अमाऊंट जी आहे तुमची, याला आपण मर्ज काढतो, ही अमाऊंट जी आली हे टोटल इथं आली, याच्यानंतर ही अमाऊंट आली, मर्ज कलर काढायचा आहे या ठिकाणी टाकली. आणि आता याची आपण सम घेऊ, सम घेतल्यानंतर ही आणि ही सम घेतली का, आपली ही अमाऊंट आणि ही अमाऊंट टॅली झाली पाहिजे. हे जर आपला एका दिवसाचं टॅली झालं म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती शिल्लक आहे आपल्याकडे, तर हे ओपनिंग बॅलन्स होती, हे आपण काही सध्या रेमिटन्स केली नाही, त्याच्यामुळे हे आपल्याकडे शिल्लकच पैसे आहे. म्हणजे ही अमाऊंट आणि ही अमाऊंट आपली टॅली झाली पाहिजे. आता साधं कॅशबुक असेल तर साध्याप्रमाणे आणि वर्कचं असेल तर वर्कप्रमाणे, याप्रमाणे हे आपल्याला करायचं आहे. आता हे मी इथून डिलीट करतो समजा हे सर्व. आता इथे इन्सर्ट रो करून टाकायचं आणि हे आपण नाही तर याच्यासाठी बेस्ट वे करा, तर तुम्हाला टोटल दाखवायची आहे तर इन्सर्टमध्ये यायचं, इन्सर्टमधून शेप घ्यायचं, शेपमध्ये त्याला क्लिक करायचं आणि इथे अमाऊंट याच्या याच्या आतमध्ये अमाऊंट टाकून द्यायची. म्हणजे काय होतं, तुमचं डिस्टर्ब होणार नाही, इथे अमाऊंट टाकून द्या समजा तुम्ही जे काय असेल ते, तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टर्ब होणार नाही, ठीक आहे. आणि इकडे पण असंच येऊन जाईल इन्सर्ट, आणि म्हणजे बॉक्समध्येच लिहा, म्हणजे तुमचं हे एक बॉक्स तयार करा, ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स जे काही म्हणजे हे तुम्हाला असे टॅली करायचे आहे एका लेख झालं, याप्रमाणे इथं बॉक्स करून हे करायचं. एकदा जर तुम्हाला लक्षात आलं ना तर सोपं आहे. आता हे बघा, कारण की मलाही आता एवढे वर्ष झालेले आहे याच्यात, म्हणजे डिलीट डिलीट. आता याच्यात कमीत कमी समजा 12-13 वर्ष झालेले आहे, तरी ते फॉर्म्युले आपले जसच्या तसेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर याच्याप्रमाणे काय करायचं, असं 5 तारीख 6 तारीख याच्याप्रमाणे सर्व आपलं करायचं, आणि 5 तारीख 5 तारीख तारखेवाईज करायचं, आणि याची टोटल घ्यायची सर्वांची, आणि मग 5 तारखेला आहे तर बघा इथं आपलं काहीच करायचं पडणार, इथे एक रो इन्सर्ट करायचा किंवा इथेच आपण हे करून घ्यायचं, रो इन्सर्ट करून घ्यायचा, आणि या ठिकाणी आपल्याला टोटल दाखवायची इकडली आणि इकडली, दोन्ही टॅली झाल्या पाहिजे. असं प्रत्येक दिवसाचं डे टू डे एंट्री करायची, आपण डिटेल्स भरलं का इकडे सर्व आपला डाटा येऊन जाईल. याप्रमाणे आपण हे पूर्ण भरलं. आता हे एवढे पेजेस टाकलेले आहेत, तर तुमचं अंदाजे पाहून घ्या का बा तुम्हाला एका महिन्याला किती लागतात, तेवढे ठेवायचे, बाकीचे हाईट करून ठेवायचे, म्हणजे आपलं काम व्यवस्थित सुरू होईल. आता बघा, आता मी एंडला येतो, पुष्कळ करून ठेवलं होतं, कारण की आमचं इकडे 82 एवढं लागतातच, 20-20 पानाचं व्हायचं, आणि तेव्हा मी याच्यावरच कॅशबुक राहायचं माझं, आणि हे केल्यानंतर मग हे पूर्ण टॅली झालं का मग हे कॅशबुकमध्ये उतरून घेत होतो. पण ऍक्च्युली असं म्हणता नाही येणार, कारण की आपल्याला कॅशबुक डेलीच्या डेली लिहावं लागते, पण याच्याप्रमाणे आपण याच्यात डेली भरला तर हे होते, कारण याच्याप्रमाणे सर्व डाटा आपोआप तयार होत होता. तर बघा आता मी शेवटी दाखवतो काय होते, तर ह्या पूर्ण एंट्र्या केलेल्या आहेत तेव्हाच्या आहे. बघा आता या ठिकाणी काय होते, ग्रँड टोटल दाखवत आहे 1,35,98,150 हा झाला खर्च एकूण, म्हणजे आलेले पैसे. आणि एवढेच पैसे बघा, 1,34,99,300 हे एवढा आपलं
खर्च झालाय, हे क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे, आणि क्लोजिंग बॅलन्स आणि हे दोघांची टोटल केली तर ही अमाऊंट आणि ही अमाऊंट सारखी झाली, म्हणजे तुमचा हा जो अमाऊंट येते हा झिरो येते. आणि चेकच्या अगेन्स्टमध्ये जे चेक्स आपल्याला आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने ही आणि ही अमाऊंट टॅली व्हायला पाहिजे. तर बघा आता ह्या अमाऊंट कुठे कुठे टॅली होतात, तर हे सर्व काही तुमचं जे आहे डिटेल्सवर अवलंबून आहे. कंट्रोल एंड करतो याला, कंट्रोल एंडने आपण एंडला येऊ. बघा ही जी टोटल आहे 549 14207 हे अमाऊंट टॅली झाली. म्हणजे हे जे शीट्स टाकलेले आहे मी ह्या सर्व टॅली झालेल्या आहे. फक्त तुम्हाला बरोबर पाहायचं कुठे काय करायचं आहे तर, आणि बस काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जसं त्याला ठरवाल त्याच्याप्रमाणे हे सर्व घेईल आणि हे डाटा वगैरे तो पूर्ण घेईल. फक्त तुमचा नंबर पडला का इथं डाटा आपोआपच घेईल तो, नंतर दिसणार नाही समजा हे केला तेवढंच आपण हे केलं. याच्यात हाईट केलेलं आहे, बघा आता मी हे अनहाईट करतो, मी तुम्हाला दाखवतो काय केलं आहे. तर अनहाईट करतो, बघा तुमचा इथं जर डाटा आलाच नाही तर इथं काहीच येणार नाही. हे सर्व फॉर्म्युले याचे आपण असे दिलेले आहे, ब्लँकच दाखवेल. जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हाच फॉर्म्युले ऑपरेट होईल. आता बघा आपण खालचं जर केलं तर हे चाललं जाईल. आता बघा याप्रमाणे मग आपण कंट्रोल एंड, बघा ही अमाऊंट आली आपली. आता हे 41 31 60 57 ही अमाऊंट पो कसली येते तर 41 ही चेकची वगैरे असली 41 31 60 57 म्हणजे चेकची अमाऊंट आली. नंतर हे 13 हे दाखवलेलं आहे, म्हणजे याप्रमाणे असं कॅशबुक तयार होईल. आता हे जेव्हा तुम्ही कराल आणि प्रॅक्टिकली तुमचं उतरवायला हे कराल, तर आता प्रत्येक जण काही अधिकारी तुमचे तुमच्या मतानं ऐकणार नाही का, त्यांना वेगळ्याच याच्यात लागेल. तर तुम्ही याच्याप्रमाणे करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही उतरवू शकता. आता याच्याप्रमाणे काय होईल, हे सर्व आपण डिटेल्स भरले काही एवढे डिटेल्स भरल्यानंतर इथे पण मी हाईट केलेला आहे. आता बघा आता आपल्याला असं वाटलं की बा इथे खाली आला नाही, तर इथे जर तुम्ही डाटा टाकला तर ते सर्व येऊन जाईल. तुम्ही नंबर आणि हे टाकलं, SB म्हणजे हे बँकेचं आहे ते, आणि हे 200 म्हणजे व्हाउचर नंबर, जिथं व्हाउचर नंबर तिकडला म्हणजे पेमेंट साईडला असेल तर आपण व्हाउचर नंबर टाकलेला आहे. बघा इथं 203 4 5 6 आणि हे 7 असे नंबर हे व्हाउचर नंबर येईल. तर याप्रमाणे हे पूर्ण अशी माहिती भरली का तुमचं कॅशबुक इथं तयार होऊन जाईल. आता हे झालं वर्कचं कॅशबुक. आता आपल्याला सॅलरीचं करायचं आहे, तर ते कसं करायचं, पण आता इथे एक राहिलं का, याच्यानंतर आपलं हे चेकबुकचं जे मेमो आहे तर हे पण टॅली होईल. कारण की हे चेकबुक आपण आतापर्यंत जे दिलेलं आहे नंबर, जे चेकबुक आणि हे अमाऊंट टोटल रिकवरी आणि हे जी अमाऊंट आहे ती बघा टॅली होते का नाही पाहून घेऊ आपण. तिचं टोटल नाही मारलं वाटतं बहुतेक, ह्याची जर टोटल मारली तर हे येऊन जाईल आपलं. हे जे आहे ना समजेल तरी नाही आहे, बर इथं समजू सम. चार पासून पाहिजे चेक्स आणि याच्यात म्हणून हे येईल अमाऊंट. हे आता हे पाहून गेला असं पूर्ण, कारण की मला आता सध्या काही एवढं आठवत नाही आता एवढं आहे, पण हे पण टॅली होत होतं सर्व. याप्रमाणे हे सर्व आपलं चेकबुकचं पार्ट तयार होऊन जाईल. याप्रमाणे हे सर्व पाहून घ्यायचं, म्हणजे आता कॅशबुक पण झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी आपलं पेटी कॅशबुक कसं करायचं, तर आता हे कॅशबुकचं हे साधं रिसिप्ट आहे. आता हे साधं आहे फॉर्मॅट, तुम्ही आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं. या ठिकाणी पण ओपनिंग बॅलन्स टाकायचं, सॅलरीचं जो काही तुमचं हेड असेल ते डिटेल्स लिहायचं,
आणि इथं सॅलरीमध्ये किती आलं, ॲबस्ट्रॅक्ट सारखं केलेलं आहे, टीएला किती खर्च, मिसलेन्सला किती खर्च आणि पेमेंट साईडचं, याच्याप्रमाणे हे सर्व आपण भरलं समजा डे टू डे वगैरे जसं असेल, तर हे असंच नोंदी घेऊन आपण कॅशबुकमध्ये डायरेक्ट करू शकतो, तर याच्याप्रमाणे आपल्याला बॅलन्स वगैरे दिसते. आता बघा आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आहे 20,285, चला 20,285 आपला खर्च झाला नाही त्याच्यामुळे बॅलन्स आजच्या तसंच आहे. आता बघा आपल्याकडे 11,51,000 आले, त्याच्यापैकी मिसलेनियसचं समजा एवढे म्हणजे 11,58 टोटल झाली, तर 11,58 मध्ये काय आलं का हे आलेले खर्च आपण हे सॅलरी आलेली हे 1 तारखेला सॅलरी वाटली म्हणजे हे झिरो झाला. 6,427 हे समजा सोसायटीची अमाऊंट आहे, ही आपण 1 तारखेला चेक दिला म्हणजे ह्या दोन्ही केसेस ह्या दोन्ही अमाऊंट जी आहे ह्या दोन्ही अमाऊंट इथून आपल्या खर्च झाल्या, इथं जमा झाल्या, इथं खर्च झाला म्हणजे झिरो झाला. आता याच्यानंतर बघा आता इथं काहीच नाही म्हणजे आपण काय केलं, एवढा खर्च एकच उदाहरण सांगितलं एवढा केला खर्च आला, परंतु हे जे 20,000 होते हे आपण कुठेच काही केलेलं नाही आहे, त्याचे डिटेल्स आल्या नसल्यामुळे हे बॅलन्स राहिले आणि हेच बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स झाला आणि पुढच्या वेळेस हे दुसऱ्या महिन्याच्या वेळेस हे ओपनिंग बॅलन्स होईल. याप्रमाणे हा आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहे. आता बाकी मी तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे, आता पुढचं तुम्हाला करायचं आहे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही काय करता. तर एक्सेलची सीट हे आणि चांगली आहे माझ्या मताप्रमाणे, हे तेव्हाच हे केलेली आहे, आता तुम्हाला पण एक्सेलचं यातलं माहित असेल, आता बरेचसे तुम्ही शिकून राहिले एक्सेल, त्याच्याप्रमाणे तुम्ही याला मॉडिफाय करा, तुम्हाला कोणते कॉलम पाहिजे एकदा पहिले तयार करा. तुम्ही जर याच्यावर समजा 8-15 दिवस जर मेहनत घेतली तर तुम्हाला तुमच्या ऑफिसचं कॅशबुक पूर्णपणे इथून म्हणजे आपलं मॅन्युअली तरी चुकेल पण इथे चुकणार नाही एवढं तुम्ही जर हे केलं तर सर्व तुम्हाला आता हे करता येईल. हेट फक्त जसच्या तसे ठेवायचे, कारण की आपण जे फॉर्म्युले टाकलेले आहे का तो तसेच कॉपी करते त्याला. आता इथं असं असेल तर ह्याचप्रमाणे तो फॉर्म्युले त्याला तिथे आपण कमांड दिलेले आहे, इथं बदलाल तर तिथेही बदलावं लागेल तुम्हाला, कारण की त्याला हे नाही समजत, त्याला जे आपण इथून सांगितलं असे किती आहे बा हे शोध, तर तो याच्यातून हे शोधेल, हे जे डिटेल्स दिलेले आहे तर हे पाहून घ्या. याच्याप्रमाणे आपण सर्व काम करा आणि आपल्याला कॅशबुक मध्ये काय अडचण आलं तर मला जर समजलं तर मी आपल्याला सांगेन, कारण की मी वर्कचे कॅशबुक लिहिलेलं आहे पण आता माझा याच्याशी 12-13 वर्ष झालं संबंध आलेला नाही आहे, तर थोडंसं कमी जास्त होऊ शकते. आणि इस्टॅब्लिशमेंटचं कॅशबुक सध्या मी लिहित आहो तर त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, इस्टॅब्लिशमेंटचं पण कॅशबुक झालेलं आहे. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तर या ठिकाणी मी संपवतो, बराच वेळ झालेला आहे या व्हिडिओमध्ये, परंतु 30 मिनिटाच्या जवळपास होत आहे, परंतु आपल्याला समजणे हाच माझा उद्देश आहे. आणि याच्यासोबत मी एक्सेल पण सांगितलं म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे कव्हर झालेलं आहे, एक्सेल पण झालं आणि कॅशबुक पण झालेलं आहे, तर याबद्दल हे दिलेलं आहे. आणि आता आपण नवीन या ब्लॉगमध्ये सर्व होममध्ये आपल्याला दिसत जाईल मी नवीन जे काही टाकत जाईल, तर त्याच्यामुळे काय होईल का हे नवीन झाल्यानंतर तुम्हाला इथं लक्षात येईल का बघा, जसं आता मी HRAचा टाकला होता तर हे तुम्हाला दिसेल आणि तुम्ही याला जर इथे क्लिक केलं तर व्हिडिओ दिसेल, किंवा हेच आपण कुठे टाकला हे आपल्या युट्यूबमध्ये सांगतो आणि हे प्रत्येक टॅबमध्ये पण टाकून ठेवतो इंडिव्हिज्युअल, म्हणजे कसं होते हे जसे जसे खाली खाली जाईल आपल्याला टॅबमध्ये पण दिसेल आणि या ठिकाणी पण दिसेल. तर याप्रमाणे आपला हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो, नमस्कार, धन्यवाद.